मागच्या लेक्चर मध्ये आपण डायरेक्ट चं इनडायरेक्ट कसं कन्वर्ट करायचं याच्या संदर्भातले सगळे रूल्स आपण बघितलेले आहेत. ते एकूण 8 रूल्स आहेत. मला माहिती आहे की ते 8 च्या 8 रूल तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजलेले आहेत. मग आता या व्हिडिओमध्ये आपण काय करायचं आहे, ते 8 रूलचा वापर करून काही एक्झाम्पल्स हे डायरेक्ट स्पीच मधून इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट कसं करायचं हे बघायचं आहे. आता मी तुम्हाला ब्लॅकबोर्डवर काही एक्झाम्पल सोडवून दाखवतोय, त्याचबरोबर मी या रूल्सचं रिव्हिजन सुद्धा करेन, त्यामुळे व्यवस्थित तुम्ही बघा आणि व्यवस्थित लिहून घ्या, तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीनं समजेल. बघा एक्झाम्पलमध्ये बऱ्याच वेळा असा प्रश्न येतो, चेंज द फॉलोइंग सेंटेन्सेस इनटू इनडायरेक्ट स्पीच. तुम्हाला सेंटेन्स दिलं जातं आणि इनडायरेक्ट स्पीच मध्ये कन्वर्ट करा असा तुम्हाला क्वेश्चन येतो. किंवा बऱ्याच वेळा असा येतो प्रश्न, चेंज द नॅरेशन ऑफ फॉलोइंग सेंटेन्सेस. चेंज द नॅरेशन, बघा असा पण प्रश्न येतो. एक तर डायरेक्टचं इनडायरेक्ट मध्ये कन्वर्ट करा असं म्हणतील, किंवा चेंज द नॅरेशन. जेव्हा नॅरेशन येतं तिथं डायरेक्ट आणि इनडायरेक्ट स्पीचेस असतं हे माहीत असलं पाहिजे. तर ठीक आहे, आता काही एक्झाम्पल्स मी दिलेले आहेत, ते एक्झाम्पल आपण सोडवून बघूया. आता पहिला एक्झाम्पल कोणतं आहे बघा, गीता सेड आय डू योगा डेली. आता हे वाक्य आहे, गीता सेड आय डू योगा डेली, याचा आपला इनडायरेक्ट स्पीच करायचा आहे. आता याचं कसं होईल बघा, गीता सेड दॅट, बघा कॉमा डबल इन्वर्टेड कॉमा काढून टाकलेला आहे आपण, आणि सेड रिपोर्टिंग वर्ब हे पास्ट मध्ये आहे, मग इथला आपल्याला टेन्स बदलायचं आहे. हे पहिलं रूल आपण बघितलं होतं. दुसरा रूल मध्ये आपण बघितलं होतं, रिपोर्टिंग वर्ब जर पास्ट मध्ये असेल तर चार तुम्ही दिलेले आहेत, त्यानुसार आपल्याला चेंजेस करायचे आहे. आता पण हे वाक्य जे आहे, आय डू योगा डेली, हे दररोज घडणारं वाक्य आहे, लक्ष ठेवा. मग एखादी घटना जी दररोज घडते, एखादं काम जे दररोज असतं न चुकता होतं, त्याच्या टेन्स मध्ये आपण बदल करत नाही. हा तिसरा रूल आपण बघितला होता. मग त्यानुसार कसं होणार बघा, गीता सेड दॅट शी डज योगा डेली. आय डू योगा डेली सिंपल प्रेझेंट टेन्स आहे, आणि इथं सुद्धा सिंपल प्रेझेंट टेन्स आपण ठेवलेलं आहे. फक्त आय हे प्रोनाउन आहे, हे बदलून शी असं झालेलं आहे. बघा, गीता सेड आय डू योगा डेली, याचं कसं होणार, गीता सेड दॅट शी डज योगा डेली, डबल इन्वर्टेड कॉमा मधलं वाक्य आपण काढून टाकलेलं आहे. ठीक आहे, आता दुसरं एक्झाम्पल बघा, शी सेड टू मी व्हॉट डू आय वॉन्ट. आता हे डायरेक्ट आहे, आता इथं सेड टू आहे. ठीक आहे, आता व्हॉट डू आय वॉन्ट डबल इन्वर्टेड कॉमा मधलं वाक्य हे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल तर दोन टाइपचे इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असतात, एक तर यस नो टाइप उत्तर येणार किंवा डब्ल्यू एच येणार. मग हे यस नो टाइप आहे, डब्ल्यू एच आहे, डब्ल्यू एच दाखवणार इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे. मग याचं चेंज कसं होईल बघा, शी आस्क्ड मी. आता इथं आस्क काय युज केलं, कारण हा क्वेश्चन आहे. इंटरोगेटिव्ह मध्ये आपण रिपोर्टिंग वर्ब काय युज करतो, आस्क्ड, क्वेश्चन्ड, एन्क्वायर्ड यातलं काहीतरी युज करतो. मग शी आस्क्ड मी व्हॉट आय वॉन्टेड. बघा, शी आस्क्ड मी व्हॉट आय वॉन्टेड. आता इथे दॅट युज करायचं का आपल्याला, दॅट युज करायचं नाही आहे. रूल बघितलाय तुम्ही, रूल बघा, आठवून डब्ल्यूएच वर्ड आहे कसं घ्यायचं, डब्ल्यूएच वर्ड लिहिलेलं आहे, आणि आय वॉन्ट हे प्रेझेंट टेन्स आहे, याचा आपल्याला पास्ट मध्ये कन्वर्ट करायला लागणार. रूल क्रमांक 2 नुसार आहे बघा, कसं होते, शी सेड टू मी व्हॉट डू आय वॉन्ट, शी आस्क्ड मी व्हॉट आय वॉन्टेड, फुल स्टॉप, डबल इन्वर्टेड कॉमा आपण काढून टाकलेला आहे. ठीक आहे, आता थर्ड एक्झाम्पल आपण बघूया, आय सेड टू हिम आर यू गोइंग फॉर द पार्टी. मी त्याला विचारलं तू पार्टीला जातोयस काय, म्हणजे मी त्याला इन्क्वायरी केली. मग आपण इथं कसं होईल बघा, आय आस्क्ड हिम म्हणा, क्वेश्चन हिम म्हणा, किंवा एन्क्वायर्ड हिम सुद्धा चालेल इथं. आय एन्क्वायर्ड हिम, आता हे सुद्धा प्रश्नच आहे बघा, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आहे, आर यू गोइंग फॉर द पार्टी, पण इथे डब्ल्यू एच वर्ड आहे काय, नाही, हे यस नो टाईपचं उत्तर आहे. मग जर यस किंवा नो टाईपचं उत्तर असेल तर इफ किंवा वेदर हे आपल्याला युज करायचं आहे. एक तर आपल्याला इफ किंवा वेदर युज करायचं आहे, मग मी इफ युज करतो इथं. बघा, आय एन्क्वायर्ड हिम इफ
He was going for the party. बघा हे प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स आहे. यू चं इथं ही झालेलं आहे, म्हणजे ही मध्ये बदल झालेला आहे प्रोनाऊन. प्रेझेंट कंटिन्युअसचा पास्ट कंटिन्युअस टेन्स इथं झालेला आहे. बघा आय सेड टू हिम आर यू गोइंग फॉर द पार्टी. आय एन्क्वायर्ड हिम इफ ही वॉज गोइंग फॉर द पार्टी. प्रेझेंट कंटिन्युअसचा पास्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये इथं रूपांतर झालेलं आहे. ठीक आहे, आता हे वाक्य बघा. द सर्वंट सेज द मास्टर इज ऍट होम. आता इथे सेज आहे सेज, मग पहिला रूल काय सांगतोय, जर रिपोर्टिंग वर्ब सिंपल प्रेझेंट टेन्स असेल किंवा सिंपल फ्युचर टेन्स असेल. आता इथे सेज आहे, मग याच्या टेन्स मध्ये बदल करायचा आहे काय? याच्या टेन्स मध्ये बदल करायचा नाही असा पहिला रूल सांगतोय. त्यानुसार हे वाक्य बघा. मग याच कसं होईल? द सर्वंट सेज दॅट, बघा, द सर्वंट सेज दॅट द मास्टर इज ऍट होम. द मास्टर इज ऍट होम, अशा प्रकारे याचं उत्तर आपल्याला तयार करावं लागेल. द सर्वंट सेज दॅट द मास्टर इज ऍट होम, हा बदल आपल्याला करायचा आहे. तर सेज आहे म्हणून याच्या टेन्स मध्ये बदल करायचा नाही, हे पहिलं रूल आपण बघितलं होतं, त्यानुसार आहे. ठीक आहे, आता अजून एक एक्झाम्पल बघा. ही सेड टू मी, ही सेड टू द पोलीस, हे पोलीस आहे. ही सेड टू द पोलीस प्लीज सेव मी, तो पोलिसांना म्हणाला की कृपया मला वाचवा. आता इथं वाक्य कसं का प्लीज सेव मी, म्हणजे रिक्वेस्ट आहे, इंटरोगेटिव्ह इम्पेरेटिव्ह वाक्य आहे. बघा रूल क्रमांक किती आहे, बघा सहा नंबर, आय थिंक सहा नंबर रूल आहे. बघा इम्पेरेटिव्ह वाक्य असेल, अध्यार्थी वाक्य असेल तर काय करायचं आहे. आता याचं कसं होणार बघा, ही सेड टू करायचं आहे. बघा ही रिक्वेस्टेड द पोलीस, बघा ही रिक्वेस्टेड द पोलीस. आता रिक्वेस्टेड काय युज केलं, कारण इथं प्लीज हा शब्द आहे, प्लीज रिक्वेस्ट आहे. आता इथं टू वापरायचं आपल्याला नाही, ही रिक्वेस्टेड द पोलीस टू सेव हिम. बघा टू सेव हिम, आता सेव जर टू सेव केलेलं आहे म्हणजे इन्फिनिटिव्ह इथं केलेलं आहे. एखाद्या वर्बचं इन्फिनिटिव्ह करायचं म्हणजे त्या वर्बच्या अगोदर टू हा शब्द वापरायचा. आता इथं बघा, ही रिक्वेस्टेड द पोलीस टू सेव हिम, मीच ही झालेलं आहे कारण इथं स्पीकर ही आहे म्हणून. बघा हे आपण जे आठ रूल्स दिलेले आहेत, बघितलेले आहेत गेल्या चार पार्ट मध्ये, त्या प्रत्येक पार्ट मधल्या रूल नुसार हे एक्झाम्पल मी घेतलेले आहे. अशा पद्धतीनं तुमचे आन्सर येत आहेत काय बघा, तुम्ही चेक करा. अजून काही एक्झाम्पल्स आहेत आपण सोडूया. बघा, द ओल्ड मॅन सेड टू हर ओबे युअर एल्डर्स. काय बघा, द ओल्ड मॅन सेड टू हर ओबे युअर एल्डर्स. आता हे डबल इन्वर्टेड कॉमा वाक्य असेल. बघा, ओबे युअर एल्डर्स, तुझ्या मोठ्यांचा सन्मान कर किंवा मोठ्या लोकांचा सन्मान केलाच पाहिजे. हे सुद्धा कसं आहे, इम्पेरेटिव्ह वाक्य, इम्पेरेटिव्ह. आता हे आजोबा सल्ला देत आहे. द ओल्ड मॅन सेड टू हर, एका मुलीला ते सल्ला देत आहे की आपण आपल्या वयस्कर लोकांचा सन्मान केला पाहिजे. याचा आन्सर कसं होईल बघा, द ओल्ड मॅन ऍडवाइज हर. बघा, द ओल्ड मॅन ऍडवाइज हर, आता इथे जागा नाही आहे म्हणून मी इथे लिहितोय, टू ओबे, ओबे. आता ओबे चे टू ओबे झालं आहे, ओबे म्हणजे आज्ञा पाळणे किंवा आज्ञा मानणे, याला ओबे म्हणतो आपण. टू ओबे हर एल्डर्स, युअरच काय झालं, लिसनर हर आहे म्हणून झालेलं आहे हर हर. द ओल्ड मॅन ऍडवाइज हर टू ओबे हर एल्डर्स, अशा प्रकारे हे सेंटेन्स होईल. ठीक आहे, आता अजून एक सेंटेन्स बघा, द गर्ल सेड हुर्रे आय हॅव वोन द मेडल. बघा आता डबल इन्वर्टेड कॉमा मध्ये बघा कसं आहे, हुर्रे आय हॅव वोन द गोल्ड मेडल, म्हणजे एक मुलगी गोल्ड मेडल मिळवली आहे, तिचा आनंद व्यक्त करते. हे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स आहे, म्हणजे आपला रूल क्रमांक आठ शेवटचा रूल आहे बघा, याच्यामध्ये याच्याप्रमाणे हे वाक्य आहे. मग कसं होईल बघा, द गर्ल एक्सक्लेम्ड, द गर्ल एक्सक्लेम्ड विथ जॉय, कारण तिला आनंद झालेला आहे, दुःख झालं असेल तर ती इथं सॉरो म्हणली असतं. द गर्ल एक्सक्लेम्ड विथ जॉय दॅट
has won the gold medal. The girl exclaimed with joy that she had won the gold medal. आता exclaim का काय use केला आहे? कारण exclamatory वाक्य आहे म्हणून. आणि I have won the gold medal याचा tense कोणता आहे? Present perfect आहे. Direct speech मध्ये जर present perfect असेल तर indirect speech मध्ये past perfect मध्ये याचा conversion करायचा आहे. हे रूल क्रमांक 2 आपण बघितलेला आहे. त्याच्यानंतर बघा. He said I have passed the physical test. आता हे सिंपल वाक्य आहे. याचा अर्थ सुद्धा बघा. He said that he had passed the physical test. He said that he had passed the physical test. आता ये said आहे, ठीक है, इथे पण said आहे, इथे that use केलेला आहे, आणि I have passed the present perfect tense. He had passed झालेला आहे. I चं he झालेला आहे, कारण इथे he स्पीकर आहे म्हणून. ठीक आहे मित्रांनो, 1 ते 8 हे रूल्स एका कागदावर तुम्ही लिहून घेतला असालच, त्या रूल्स नुसार हे आपण काही एक्झाम्पल्स बघितलेले आहेत. अजून सुद्धा काही एक्झाम्पल्स आपण बघूया. आता हे 9th एक्झाम्पल कसं आहे बघा. शी सेड टू हिम आय डोंट बिलीव्ह यू. आता हे कसं होणार बघा. शी told him that she told him told काय यूज केलं कारण said to आहे म्हणून told यूज केलं. She told him that she did not believe you. She did not believe you. आता I don't believe you हे present tense आहे, याचा आपण past केलं. I चं she झालेलं आहे कारण speaker इथे she आहे म्हणून हे असं she झालेलं आहे. अजून एक बघा. He said, I shall appreciate it. आता हे वाक्य कसं होणार बघा. He said that he should, shall चं should झालेलं आहे बघा. Appreciate it. बघा. He said that I shall appreciate it. आता याचं कसं झालेलं आहे. He said that he should appreciate it. आता shall चं should झालेलं आहे आणि I चं he झालेलं आहे कारण speaker इथे he आहे म्हणून हे बदल झालेला आहे. ठीक आहे. आता अजून एक वाक्य बघा. शी टोल्ड हिम दॅट. आता आय ब्रॉट यू दिस बुक. सिंपल पास्ट टेन्स आहे. सिंपल पास्ट टेन्स असेल तर काय करायचंय आपल्याला. सिंपल पास्ट असेल तर पास्ट परफेक्ट करायचं आहे बघा. आता इकडे बघा. शी सेड टू हिम शी टोल्ड हिम दॅट She had brought him his book. आणि इथं प्रोनाउन कसं आहे बघा. आय चं शी झालेलं आहे, यू चं हिम झालेलं आहे, धीस चं दॅट झालंय बघा. धीस चं दॅट झालेलं आहे. बघ कसं होतंय. शी टोल्ड हिम दॅट She had brought him this book. So that book झालेलं आहे. चेंजेस झालेले आहेत बघा. आता अजून एक शेवटचं वाक्य बघूया. आता द प्राईम मिनिस्टर सेड बघा. द प्राईम मिनिस्टर सेड दॅट. आता हे वाक्य बघा. इंडिया बिकेम इंडिपेंडंट इन 1947. भारत 1947 ला स्वतंत्र झाला. आता हे घटना घडलीच आहे, हे सत्य आहे. आता याच्या टेन्स मध्ये बदल करायचंय काय. भारत 1947 ला स्वतंत्र झालेला होता असं म्हणून चालायचंय काय. नाही, म्हणजे याचा टेन्स आहे तसंच ठेवायचा आहे. ठीक आहे, टेन्स बदलायचं नाही याचा. हे मला कसं होतोय. इंडिया बिकेम बिकेमच म्हणा, हॅड बिकेम म्हणायचं नाही. इंडिया बिकेम इंडिपेंडंट इन 1947 अशा प्रकारचं वाक्य होईल. मित्रांनो, हे आधीच्या आधी रूल तुम्ही व्यवस्थितपणे शिकलाय. त्याचे काही एक्झाम्पल्स एवढ्याच एक्झाम्पलवर अवलंबून राहू नका. तुम्ही पुस्तकातून किंवा इंटरनेटवरून किंवा लायब्ररीतून पुस्तक घ्या आणि जास्तीत जास्त अशा प्रकारचे एक्झाम्पल सोडवा
जेवढं जास्त तुम्ही प्रॅक्टिस चांगली कराल तेवढं चांगल्या प्रकारे तुम्हाला हे समजेल. ठीक आहे, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल, आणि हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, कॉमेंट करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. थँक्यू व्हेरी मच.